आई बोल का काय रे कुठे आहेस तू घरीच आहे का आणि स्वप्नाली हो आहे मला सांग तू करणला इथून घेऊन गेलास का काय मी का त्याला घेऊन येईन काय झालंय आई 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 करण कुठं आहे अरे हा बघ माझ्या समोरच खेळतोय असू दे चल ठेवते हा ठेवते काय झालं काय म्हणत होत्या सासूबाई थोडं काही बोलेल तर म्हणजे मला म्हणली मी करणला तिथून घेऊन आलोय का करीन मी असं आणि नंतर म्हणली अरे हा काय इथेच समोर खेळतोय नीट आधी बघायचं नाही स्वतः आणि माझ्यावर आरोप करायला सुरुवात हे लोक जबाबदारी घेणार आहेत करंची एक एक प्लीज तुम्ही शांत व्हा ना आहे ना करण मी ओ ग पण प्लीज शांत व्हा पाणी पिऊ राजलक्ष्मी सोहमला फोन करते ना बोलते ना त्याच्याशी हो ना कदाचित रागाच्या भरात त्यांनी नेलंही असेल करणला नाही सोहम नाही घेऊन गेला त्याला मग कुठे गेला माझा करण कल्याणी रडू नकोस तू बाळा आय प्रॉमिस काही झालं तरी मी त्याला शोधून आणेन करणला शोधून तुझ्या हवाली करणं ही आता माझी जबाबदारी आहे ओके विश्वास ठेव माझ्या त्याला घेऊनच परत येईल सगळं प्लॅन केलेलं आहे विक्रम सरांनी कळलं की नाही गुड वेल डन विक्रम सर अहो काय करताय काय करताय काय करताय का तुम्ही सांगा तरी गप्पास आता आला माझ्या लक्षात आता तुम्ही कल्याणीचे हिरो ना डोक्यावर घेतलं म्हणून कानात बोट घालायचं नाही दोन चार फाईट मार मला सांगितलं ना मार मला साहेब हवं असेल ना तर तुम्ही मला मारा पण असं भलतं चलतं काहीतरी करायला सांगू नका उद्या तुम्ही माझा जीवच घ्याल की अरे मूर्ख मला मार लागलेलं दिसलं पाहिजे म्हणून म्हणतो मार मला मार एरवी तुम्हाला काय मारशील रे हा तुझी हाड म्हणून शेकोटी फेकून देईन चल मार मला हे काय ते मारणं आहे अरे जोरात मार मीठ खाल्लंस ना माझं मग त्या मिठाचा जोर दाखव मार अजून एक इथे आता इथे हा बस खूप मारलंस ही माझ्या स्वप्नांच्या दुनियेची चावी आहे चल चल माझं करण कल्याणी अगं देवासारखं बाळ आहे त्याला काही होणार नाही बघ इथेच कुठेतरी असेल खेळायला घेऊन गेलं असेल कोणीतरी बघ आत्ता घेऊन येईल कोणतरी रडू नकोस बाई मिस्टर विक्रमचा अजूनही काही पत्ता नाहीये कुठे गेलेत कुणास ठाऊक अरे ते करणला घेऊन येतो असं म्हणाले ना हो येतील ते दादा बरोबर आहे दादासाहेब पण किती वेळ झाला आपण किती वेळ वाट पाहायची आहे
करण एवढा लहान आहे की त्याला बोलताही येत नाही, आपण कुठे गेलोय त्याला सांगताही येणार नाही. हो आणि कल्याणीची अवस्था बघताय ना. नाही मला वाटतं आपण काहीतरी निर्णय घ्यायला हवा. मी पोलिसात फोन करतो. भाऊजी कल्याणी करण आय एम ग्लॅड की मी माझं प्रॉमिस पूर्ण करू शकतो. डोळे पूस कल्याणी. मला तुझ्या डोळ्यात अश्रू भगवत नाही. विक्रमराव तुमचे हे उपकार मी कधीही विसरणार नाही. का साहेब तुम्ही लाजवताय मला. अहो उपकार कसले. कुठे सापडला विक्रम? तुमची अवस्था का अशी झाली? यशवंतराव माझी अवस्था वगैरे सोडून द्या. अहो करण सापडला. कल्याणीच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. हेच माझ्याकरता खूप महत्वाचं. पण म्हणजे ह्याला नेला कोणी तिकडे? एक माणूस ह्याला घेऊन रिक्षातून पळून जातो. मी रिक्षा थांबवली, त्याला अडवलं, आमच्यात झटापट झाली. तो ह्याला सोडतच नव्हता. त्या नादात जरा मला म्हणजे फार लागलं तर नाही ना तुम्हाला? नाही नाही अहो माझं सोडा बाळाला बघा. तो नीट आहे ना, व्यवस्थित आहे ना, त्याला कुठे लागलं नाही ना. पण कोण होता कोण तो माणूस? काय कल्पना नाही. म्हणजे मी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला पण करणला सांभाळण्याच्या नादात मी त्याला पकडू नाही शकतो. तुमचे उपकार खरंच कधीच विसरू शकत नाही. याची परतफेड नाही करू शकणार आम्ही. अक्का साहेब मगाशी म्हटलं ना मी उपकार वगैरे काय नाही. मी जे काय थोडंफार केलं त्याची परतफेड तुम्ही नक्कीच करू शकता. विक्रमराव तुम्ही सांगा आम्ही प्रयत्न करू शकतो. बोला विक्रमराव, संकोच करू नका. त्याच्या बदल्यात तुम्ही जे मागाल ते तुमचं. अक्का साहेब मी कुठलीही वस्तू मागत नाही. मी माझ्यासाठी माझा श्वास माग, जगण्याची प्रेरणा माग, हसण्याचा बहाणा माग आणि आयुष्यभराचा आनंद माग. तुमच्या कल्याणीचा हात माझ्या हातात देऊ शकत. मी वचन देतो मी आयुष्यभर तिला सुखात ठेवेन. तिच्या डोळ्यात कधीच अश्रू येऊ देणार नाही. कल्याणी ती बोलणार नाही पण तिच्या मनात नेमकं काय चाललंय मला माहिती आहे. कल्याणी मी तुझ्या बाळासकट तुला स्वीकारतो. तो माझाही मुलगा असेल. मी त्याला सरदेशमुख कुटुंबापासून कधीच वेगळं करणार नाही, तोडणार नाही. मी आधी त्याचा बाप असेल आणि मग तुझा नवरा.
विल यू मॅरी मी कल्याणी? लग्न करशील माझ्याशी? हो. आईनी त्यातही धड काही सांगितलं नाही. बर मलाच विचारते, कारण माझ्याकडे काय रे, माझ्याकडे कसा असेल तो? बर मग गेलाय कुठे, झालंय काय त्याला? शांत कसा हो? एक फोन उचलत नाही कोणी त्यांच्यापैकी. आता एवढा वेळ फोन करतोय, तुझं काय म्हणणं आहे? वाट बघत बसूया. हो पण असं काही सिरियस असतं तर त्यांनी आपल्याला कळवलं नसतं. सिरियस नव्हतं तर फोन करून हा प्रश्न का विचारला? कारण माझ्याकडे आहे का म्हणून? हे बघ, मी आता लगेच निघतोय, मला अडवायचं नाही आहे. या आलात? या या निवांतपणे. करण कुठे? कर अरे ए भाई, अगं पटकन चाल ना, जीव चालला होता इथे माझा. अरे सोहम, इतका अस्वस्थ कशाला होतोयस? थोडासा गोंधळ उडाला होता इतकंच, फार काही नाहीये. मुळात मला न विचारता करणला त्या विक्रमच्या घरी का घेऊन गेलात तुम्ही? अरे कशाचाही संबंध कशाशी जोडू नकोस. तो विक्रम भला माणूस आहे, जीवावरती उदार होऊन त्याने करणला शोधून काढलाय. म्हणजे आई करण हरवला होता? सोहम, आम्ही आत्ताच घरात येतोय, लगेच उलट तपासणी चालू करू नको. काका काय बोलतोय सर, माझा मुलगा आहे हा. करण कल्याणीचाही मुलगा आहे. आणि इकडे आई घे. आणखीन एक, आता तुला त्यांची काळजी करायची गरज नाही बरं का? नाही, तशी मी फक्त करणचीच काळजी करतोय. तिची काळजी तू कर. मलाही आता तिची काळजी करण्याची गरज नाहीये, कारण लवकरच तिचं विक्रमशी लग्न होणार आहे. तेव्हा हा विषय आता बंद. तिचं लग्न ठरवून आलात तुम्ही आणि तू म्हणतेस हा विषय बंद? अगं आता तर विषय सुरू झाला. हो का? बघ आता घरामध्ये काय वादविवाद स्पर्धा भरवायची की काय? नाही नाही, चर्चा करण्यासारखा विषय नाहीच आहे. कारण माझा मुलगा आहे, तो इथेच राहणार, दॅट्स ऑल, विषय संपला. अरे तिचा नातू आहे तो, त्याच्या हिताचा विचार करूनच तुम्ही निर्णय घेतला असेल ना? आजोबा तुम्हीच सांगा मला, इतक्या लहान मुलाला त्याच्या बापापासून तोडण्यात कोणाचं हित आहे? हा मला नाही कळत, सांगा तुम्हीच. मी सांगते ना, लहान मुलावर सर्वप्रथम अधिकार त्याच्या आईचा असतो, त्यानंतर वडिलांचा नंबर. तू आईला सोडणार आणि मुलावर हक्क दाखवणार असं नाही होत. आई हा अन्याय आहे का? कित्येकदा छकुलीला ठेवून घेऊन तू रुपालीला बाहेर काढलेस घराच्या. सोहम अहो, किती आणि काय काय बोलणार आहात, जरा गप्प बसा ना. तू गप्प बस, आईने उत्तर द्यावं ना प्रश्नाचं. ह्या दोघींसाठी वेगवेगळे कायदे का? रुपालीला रोहितने घटस्फोट दिलेला नाहीये सोहम, ती कोडगी आहे, ती प्रत्येक वेळेला परत येणार याची मला खात्री होती. आणि मुळात रोहितचा संसार मोडू नये म्हणून मी खेळलेली खेळी असायची, पण तू कल्याणीशी असलेला संसार मोडलायस. तुझ्याशी बोलण्यात कोण जिंकणार? पण मी करणला कुठेही जाऊ देणार नाही. हा हिनी कुठेही जावं मला काही फरक पडत नाही, पण माझा मुलगा. एक मिनिट, आता स्वप्नाली होणार आहे ना तुझ्या बाळाची आई? काय रे मग, करण कल्याणी बरोबरच जाणार? कल्याणी या घरातून एकटी जाणार नाही. आजपर्यंत खूप अन्याय झालेत कल्याणीवर, पण हा जीव घेणा अन्याय मी होऊ देणार नाही. कळलं नाही? कळलं.
कळेल सोहम, कळेल. तुर्तास तू फक्त विचार करत राहा. कल्याणी, करण ला घेऊन आज जा. चल देव, आता फार कमी दिवस उरलेत आपल्या हातात. कल्याणीच्या लग्नाची तयारी सुरू करायला हवी, नाही का? आम्हाला घर सोडून जाण्यासाठी का सांगितलं ते? तुम्ही अजून मला नीट ओळखलं नाहीये. इतक्या लवकर कुठल्याही निर्णयावर पोहोचू नका. नाही नाही, पण तुमचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे मल्हारराव. एक मिनिट. एक मिनिट. मी मल्हार नाहीये, विक्रम आहे. विक्रम, मल्हारचं नाव पुन्हा तोंडी आलं तर माझ्याशी गाठ लक्षात ठेवा. मल्हार केव्हाच मेला आहे. विक्रम अग्निहोत्री, यू अंडरस्टँड? विक्रम साहेब, तुम्ही कशाला तिचं म्हणणं इतकं मनाला लावून घेताय? तिच्या जिभेला हाड कुठं आहे म्हणून तर तोंडाला येईल ते बळबळत असते. तुम्ही काही काळजी करू नका, मी समजावतो तिला. हा साहेब. अरे देवा, एकदम अंगावरच धावून आला. धापण्या कुठला? विक्रम, वेज कल्याणी. ऐकलत का सोमराव? अहो युवराज ना तुम्ही या एवढ्या प्रतिष्ठित इंडस्ट्रियल हाऊसचे? उभे आहेत, दारू पिऊन उभे राहता येत नाहीये. एवढी दारू पिऊन ही अवस्था. तुमची लाडकी जीवा भावाची बायको दुसऱ्या बरोबर लग्न करून चालली घरातून. काय करतोस रे? अरे तुझ्याच आईने तुझ्याच बायकोसाठी चांगला मुलगा शोधला. ए हे कर्तृत्व तुझ. आणि ओ वरगा, सोहम जयवंत सरदेशमुख एकटी नाही चालली आहे, तुझ्या मुलालाही घेऊन चालली आहे तिच्या बरोबर. तुझ्यापासून लाभ काय कारण आहे? काही छापून आलंय बघा तुमच्या त्या अक्का साहेबांबद्दल. अक्का साहेबांचा जगावेगळा निर्णय, त्या आपल्या सुनेच कल्याणीच लग्न विक्रम सोबत लावणार. विक्रम हे मोठे उद्योगपती आहेत. जगाला शहाणपण शिकवत फिरणारी ही बाई स्वतः कशी वागते पाहिलं? सुनेचं लग्न लावून देणं यात कसला आलाय मोठा पराक्रम? जाऊ दे ना अण्णा. अहो मुलगी त्यांची लग्न लावतायत त्या. आपण कशा लोकीच या बातमीचा किस पाडायचा? मुलगी नाहीये, तू नाही त्यांची. अरे पण काही संस्कार संस्कृती आहे का नाही त्यांना? मी तुला सांगतो बाळ्या, लोक गप्प नाही बसणार, शेण घालणार तिच्या तोंडात. बघ कशाला शेण कशाला घालतील? अहो मी तर म्हणतोय उशिरा का होईना, पण शाण पण सुचलंय अक्का साहेबांना. हो अरे काही काही चुकीचं करत नाहीयेत त्या. तुझे हे नवीन विचार एक दिवशी जगबुडी आणतील ना तेव्हा कळेल. लेक हो, सुनांची लग्न नाही लावायची असतात, सुना घरी आणायची असतात.
त्यांची पाठवणी नसते करायची. नाही पण त्यात काय चूक काय आहे सांगा ना. ते कल्याणीचा नवरा तिला डिवोर्स देतोय, तिने दुसरं लग्न केलं, ते बघडलं कुठे? उलट मी तर म्हणतो हे असलं काहीतरी कार्य करून अक्कासाहेब फार मोठा आदर्श घालून देत आहेत. स्वतःच्या पोटच्या पोराची बाजू घेत नाही आहेत त्या, पण सुनेला पाठिंबा देत. बाळ्या तुझं मत मला अजिबात पटलेलं नाहीये. तुझ्याशी बोलण्यात काही अर्थच नाही. काय काय करतोय समीर? बातमी कल्याणी दुसरं लग्न करते. तूच या सगळ्याचा विचार कर समीर. मला वाटत या बातमीमध्ये तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळेल तुला. काय कल्याणी दुसरं लग्न करते ते कसं शक्य? नाही कल्याणी, मी हे कधीच मान्य करणार नाही. तू जर दुसऱ्या कोणाशी लग्न करू शकतेस मग माझ्याशी का नाही? तू दुसऱ्या कोणाची होऊ शकतेस मग माझी का नाही? तुम्ही आमचे व्हिडिओज कधीही कुठेही कितीही वेळा बघू शकता. त्यासाठी सा प्रवाहचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओज बघत राहा.